सध्या राज्यभरामध्ये साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे ऊस तोडणी सुरू आहे. बाजारात ऊसाच्या वाढ्यांची आवक सुरू झाली आहे. यंदा वाढ्याच्या भेळ्याचे दर दुप्पट झाले आहेत. पशुपालकांमध्ये या सगळ्यामुळे नाराजी आहे. तर वाढ्याच्या विक्रीवरती ऊस तोडणी कामगारांचा उदरनिर्वाह चालतो. या हंगामात पशुपालक वाढे खरेदी करून उन्हाळ्यात आपल्या पशूंच्या करता ते साठवून ठेवतात. शिर्डी परिसरातील गणेशनगर साखर कारखाना परिसरात सध्या हे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाळा तोंडावर आल्यामुळे पशुपालकांची चारा खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पशुपालक या हंगामात उसाचे वाढे खरेदी करून त्याची साठवणूक करतात, कारण उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई भासते. त्यावेळी या वाढ्याचा चारा म्हणून वापर करण्यात येतो. सध्या राज्यभर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्यामुळे वाढ्यांची आवक वाढली आहे. ऊस तोडणी कामगार वाढे विक्रीसाठी बाजारात आणतात. चार वाड्यांची एक पेंडी बांधली जाते. पूर्वी 100 रुपये शेकड्यानं पेंड्यांची विक्री केली जात होती. आता दर दुप्पट झाले आहेत. 100 रुपये शेकडा पहिले घेत होतो, आता ते 100 ला 10 बांडी 26 वेळे जातात. आता महाग झाली. ते कधी 20 मिळत्या, कधी 15 म्हणत्या, कधी 21 म्हणत्या, असा सरासरी भाव असतो त्याचा. वाड्याच्या विक्रीतून ऊस तोडणी कामगारांना 4 पैसे मिळतात. ऊस तोडणी कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात वाड्याच्या हक्कावरून वाद होतो. गणेशनगर कारखाना परिसरातील ऊस तोडणी कामगारांनी यंदा 4 वाढ्यांऐवजी 10 वाढ्यांचा भेळा करून त्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये नाराजी आहे. मात्र या वाढ्यांसाठी ऊस तोडणी कामगारांना खूप मेहनत करावी लागते. पहाटे 3 वाजता ते शेतात ऊस तोडणीला सुरुवात करतात. दिवसभर ऊस तोडणी केल्यानंतर ते वाड्यांची विक्री करतात. 100 रुपये शेकड्यांनी वाडे विकणे परवडत नसल्याचं ऊस तोडणी कामगारांचं म्हणणं आहे. रात्री 2 वाजता उठतो. 2 वाजता येऊन 100-150 रुपये भाव वाढे मग त्या. हे काही परवडत नाही. 2 बैल 2 माणसं काय परवडत त्याच्यामध्ये. बैलाला पत्री लागल्यामुळे आमचे वाडे तुम्हाला वाटतं का वाडे महाग जाते असं म्हणून. ऊस तोडणी कामगारांची चूल या वाढे विक्रीतूनच पेटती आहे. वाढे त्यांच्यासाठी मोठा आधार असून अधिक दरासाठी ऊस तोडणी कामगार आग्रह करतात. या हंगामात पशुपालकांना हा चारा उपलब्ध होत असल्यामुळे जास्तीत जास्त चारा साठवून ठेवण्याकडे त्यांचा ओढा असतो. सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपेपर्यंत ऊसाची वाढे विक्री सुरू राहणार आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.